अकोट तालुक्यामधील पणज अकोलखेड महसूल मंडळात एकूण 25 गावं आहेत. अकोलखेड रामापूर बोर्डी पोपटखेड सुकळी जहागीर आंबोडा शिवपूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे तसंच पावसाने शेतीपिकाचे व फळबागांचं झालेलं नुकसान झालेलं आहे. या नुकसानाचे पंचनामेही झाले मात्र दुष्काळग्रस्तांना निधी भरपाई मिळालेली नाही. त्यासाठी अकोटमधील तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणं देऊन उपोषण करण्यात आलं. अकोट तालुक्यामधील पणज अकोलखेड महसूल मंडळातील एकूण 25 गावं आहेत. अकोलखेड रामापूर बोर्डी पोपटखेड सुकळी अकोली जहागीर गुल्लरघाट आंबोडा शिवपूर येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं व फळबागांचं अतोनात नुकसान झालं. त्यांच्या नुकसानाचे पंचनामे देखील झाले परंतु दुष्काळग्रस्तांना अद्याप निधी भरपाई मिळालेली नाही. ही भरपाई मिळावी या मागणीसाठी अकोट तहसील कार्यालयावर एक दिवसीय उपोषण शेतकऱ्यांनी केलं. तसंच तहसीलदार उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी अकोला यांनाही निवेदन देण्यात आलं. त्यांच्याही कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. पणज अकोलखेड मंडळामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये महिन्यात झालेल्या 66.75 mm पावसाची नोंद असताना देखील पणज मंडळामध्ये अद्यापही नुकसानांना भरपाई मिळालेली नाही. या नुकसान भरपाईच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं येऊन 24 एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय आमरण उपोषण केलं आहे. शेतकऱ्यांना त्वरित निधी देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. माझे नाव सचिन सुपासी युवा शेतकरी. आमचे महसूल मंडळ अकोलखेड महसूल मंडळमधून अतिदृष्टीमधून वगळण्यात आलेलं अकोलखेड गावमध्ये वगळण्यात आलेलं आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी सरकारने मान्य केलेला नाही. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही तहसील कार्यालयावर 3 ते 4 वेळा निवेदन दिले असल्यामुळे कोणत्याही प्रकारची सरकारने आम्हाला नुकसान भरपाई प्राप्त करून दिली नाही. त्याकरिता आम्ही आज दिनांक 24/4/2023 रोजी इथे धरणे आंदोलन तहसील कार्यालय अकोट इथं केलेले आहे. तरी या धरणे आंदोलनाचा स्फूर्तता घेऊन तहसीलदार साहेबांनी आमचे निवेदन पुढे सादर करा ही नम्र विनंती. या उपोषणामध्ये सचिन फुलारी संदेश लोखंडे उपसरपंच निलेश झाडे गजानन गावंडे शौर्य बोचे कांचन जांभळे मुकुंद गुजर दीपक तोडकर राधेश्याम गये शशिकांत गयधर गिरीश महाले विनोद गये मयूर लहाने सागर भालतिलक योगेश लांडे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. पवन बेलसरे अकोट.